पनवेल महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी भाजपच्या डॉक्टर कविता चौतमोल आणि चारुशीला घरत यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली, तर स्थायी समितीच्या 16 जागांपैकी 10 जागांवर भाजपचे नगरसेवक विराजमान झालेत। तसेच स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपच्या 3 उमेदवारांची निवड झाली आहे। या निवडीमुळे संपूर्ण पनवेल परिसर भाजपमय झालाय। या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत शहरातून भव्य मिरवणूक काढून आनंद साजरा केला। पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता काबीज करत वर्चस्व प्रस्थापित केले। या निवडणुकीनंतर सोमवारी पनवेल महापालिकेच्या महापौरपदी डॉक्टर कविता चौतमोल आणि उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड झाली, तर स्थायी समितीतही भाजपचेच वर्चस्व आहे। तसेच 5 पैकी 3 स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपच्या इच्छुकांची निवड करण्यात आली आहे। भाजपच्या या चौफेर विजयामुळे संपूर्ण पनवेल परिसर भाजपमय झाला होता। सारे नगरसेवक भगवा फेटा बांधून महासभेत उपस्थित होते, त्यामुळे या कार्यक्रमाची रंगत वाढली होती। आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाटी देशमुख, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। पनवेल महापालिका आजपासून खऱ्या अर्थाने भाजपच्या हातात आली आहे, त्यामुळे या सत्तेच्या चाव्या घेऊन भाजपचे महापौर आणि उपमहापौर यांच्यासह सर्व नगरसेवक या शहराच्या विकासासाठी एकत्र काम करतील असा विश्वास यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला। पनवेल महापालिकेचा महापौर आणि उपमहापौर या सत्तेवर बसलेले आहेत, त्याचबरोबर स्टँडिंग कमिटी सुद्धा 10 म्हणजे भाजपाचे सदस्य दिले आहेत। भाजपा RPI युतीने प्रचंड मोठा असा विजय या निवडणुकीमध्ये मिळवलेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थानं या नगरपालिकेच्या सत्तेचं चाव्या हातात घेऊन या शहराच्या विकासाकरता आजपासून पनवेलचे महापौर, उपमहापौर, सर्व नगरसेवक, त्याचबरोबर सर्व भावी काळात आता काही दिवसातच होणारे सभापती आणि आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी आमदार प्रशांत ठाकूरच्या नेतृत्वाखाली चालल्यानंतर काम करू आणि मोदी साहेब आणि फडणवीस साहेबांचा जो आदेश आहे, जो दिशा आहे, त्या दिशेने वाटचाल करून या पनवेलचा पूर्ण सर्वांगीण विकास करण्याचा 100% प्रयत्न। भाजप नगरसेवकांची संपूर्ण टीम येणाऱ्या काळात चांगले काम करणार आहे याची मला खात्री आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात पनवेल महानगरपालिका विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असेल असे मनोगत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले। या भागातील नेते आणि या भागातील आमदार ठाकूर असतील, ही सर्व मंडळी आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज महापौर आणि उपमहापौर आणि त्यांची संपूर्ण टीम ही अतिशय चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळामध्ये काम करेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि चांगली माणसं नगरसेवक म्हणून या भागातून लोकांनी निवडून दिली आहे, त्यामुळे येणारा काळ हा पनवेल महानगरपालिकेसाठी विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा असेल। या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टिक्षेपातील भारत घडवण्याकरिता आपले महापौर, उपमहापौर आणि सर्व नगरसेवक काम करतील, त्याकरिता लागणारी सर्वोत्तपरी मदत भाजप सरकार करेल असा विश्वास यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला। या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विजनचा, यांच्या भारत जो आहे दृष्टिक्षेपातला, तो भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अतिशय मेहनतीनं काम करतायत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला ताकद देण्याचा प्रयत्न करतायत। या राज्यामधली शहरं ही विकसित झाली पाहिजे, स्मार्ट झाली पाहिजे, यामुळे त्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे आपण ज्या समस्यांचा उल्लेख करताय भारतीय जनता पार्टी आणि या सत्तेला ताकद त्यांनीच द्यावी अशा पद्धतीचं आमचं गाऱ्हाणं हे त्यांच्याकडे निश्चितपणे असणार आहे।
महापौर आहेत, उपमहापौर आहेत, नगरसेवक नगरसेविका हे आपल्या परीनं पूर्ण ताकदीनं काम करते आणि शासनाकडून त्यांना जी काही मदत लागेल, जे सहकार्य लागेल ते सहकार्य त्यांनी सन्माननीय पालकमंत्री प्रकाशभाई मेहता आमचे या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमधले मार्गदर्शक आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी या दृष्टिकोनातून आणि राज्याच्या संपूर्ण सरकारनं आम्हाला ताकद द्यावी या दृष्टिकोनातून आम्ही वेगवेगळे विषय जे सरकारच्या कक्षेतले असतील त्यांच्याकडे घेऊन जाऊ आणि मला खात्री आहे की या अनुषंगानं आम्हाला पूर्णपणानं ते मदत करते.